तर अशा रीतीने अशोक गोलंदाजी मार्गवरती आपण पाहतोय, गणेशपुरी गावातून बिलॉंग करतोय आणि ग्रामीण क्रिकेटमध्ये सुद्धा त्याचा एक चांगला दबदबा त्याने निर्माण केलेला आपण पाहतोय. अशोक इथून मात्र बॉलिंग मार्गवरती सज्ज होताना पहिल्या चेंडूवरती एक धाव फलकावरती आपण पाहिली आणि त्या अखेर जर आपण पाहिली तर एक धाव फलकावरती लागली जाते, धावसंख्या होती ती एक धाव. दिशान आपलं खातं उघडताना गोलंदाज तयार, अशोक ऑन द बॉलिंग मार्ग. यावेळेस मात्र पुन्हा एकदा चेंडूला दिशा देण्याचा प्रयत्न, पण बॅटची आतली कडा घेऊन चेंडू मात्र जर पाहिला तर निश्चितच खेळपट्टीवरती राहील आणि इथून मात्र गोलंदाज पुन्हा एकदा अशोक चेंडूवरती झेपावेल. तत्पूर्वी धावसंख्या सिरवली फलकावरती आपण पाहतोय एक धाव. तर कालच्या दिवसामध्ये सुद्धा जर आपण पाहिलं, रॉयल झिडकेविरुद्ध अनगाव या दोन संघादरम्यान सामना झाला होता, 6 चेंडू 17 धावांची आवश्यकता होती आणि त्यासुद्धा चेस झालेल्या या पाहायला मिळाल्या. आणि आजच्या दिवसामध्ये जर आपण पाहिलं, गोरसई विरुद्ध सुरई या दोन संघादरम्यान जर आपण पाहिलं तर 6 चेंडू 19 धावांची आवश्यकता असताना सुद्धा इथून मात्र सामना हा गोरसई संघाने आपल्या बाजूने एका हाती खेचून आणलेला आपण पाहायला मिळाला. तर अशा रीतीने पुन्हा एकदा चेंडूला स्क्वेअर ड्राईव्ह केलं जाईल, धावसंख्या 1 धावीने पुढे सरकताना आपण पाहतोय चेंडूने मैदानाला गुदगुल्या केला, धावसंख्या जाऊन पोहोचते फुलकावरती 2 धावा. तर अशा रीतीने धावफलक पुढे सरकताना आपण पाहतोय SK स्पोर्ट्स या संघाचं, एक डावखुऱ्या हाताची फलंदाजी आणि एक उजव्या हाताची फलंदाजी असे दोन्ही फलंदाज खेळपट्टीवरती स्तब्ध असताना आपण पाहतोय आणि चांगल्या रीतीने इथून मात्र सुरुवात दिलेली आहे आत्तापर्यंतच्या या पहिल्या 3 चेंडूवरती. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होताना सज्ज होईल, अंधे बॉलिंग मार्कवरती राईट आर्म वरती विकेटचा मारा. वेळेच्या बाबतीत सहकार्य करायचं विनंती असेल, दूरवर पसरलेलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय, त्याच क्षेत्रामध्ये जर पाहिलं एका कॉर्नरच्या रिजनमध्ये क्षेत्ररक्षक आपण पाहतोय मिड ऑन मिड ऑफ, त्यानंतर जर आपण पाहिलं अशा कव्हर पॉईंटच्या रिजनमध्ये क्षेत्ररक्षक शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर गलीच्या क्षेत्रामध्ये, त्यानंतर शॉर्ट फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये असं दूरवर पसरलेलं क्षेत्ररक्षण न राहता आपण पाहतोय हे 38 क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. पुढचा चेंडू यावेळेस मात्र जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा योग्य संपर्क नाही पण चेंडू मात्र वेगवानरित्या निघून जातोय यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. अप्रतिम गोलंदाजी अशोक ज्या पद्धतीने कमबॅक करतोय, अप्रतिम फलंदाजी होताना आपण पाहतोय. अशोक याची फलंदाजी आणि गोलंदाजीचा जर विचार केला तर 2017 साली गुड मॉर्निंग ट्रॉफी अंबाडी येथे एक सुंदर फलंदाजी आणि उत्कृष्ट फलंदाजा किताब सुद्धा त्या स्पर्धेमध्ये त्याने पटकावला होता. तोच अशोक पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवरती सज्ज होताना उंच पुरा असा खेळाडू आपण पाहतोय आणि अनुभव सुद्धा चांगला पाठीशी त्याच्या आहे गोलंदाज अशोक. पुन्हा एकदा प्रतिम चेंडू गुडलिन स्पॉटचा अतिशय सुंदर इथे वापर करताना अशोक याला आपण पाहतोय. बिलकुल लाइन ऑफ अटैक बहुत अच्छा रहा है, गेंदे गुडलेन पे पड़ने के बाद बाहर कट रही है और कहीं ना कहीं जीशान बहुत ही कठिनाइयों में लग रहे हैं. बहुत बढ़िया शुरुआत टाइगर ऑफ टेमगर सतीश चौधरी फैम टीम नाना स्पोर्ट्स की. महेंद्रा को पहले मैच में शिकस्त दी थी नाना ने. पुन्हा एकदा अप्रतिम चेंडू, सलग 3 चेंडू निर्धाव हाताळलेले आहेत आणि जो दबाव गोलंदाजाने बनवलेला आहे अशोकने अप्रतिम दबाव आपण पाहतोय. प्रेशराइज होताना गोलंदाज आंखें बंद करके बल्लेबाजी हो रही है, क्रीज बॉक्स से कहीं पे पैरों में हलचल नहीं, लेकिन मैंडेटरी पावर प्ले में सराहना करनी होगी अशोक की. बहुत ही किफायती गेंदबाजी, केवल 2 रन दिए और कोई विकेट नहीं लिया, लेकिन कंजूस भरी गेंदबाजी. अगली 2 टीमों को मैं आवाज देना चाहूंगा, तालुका क्रिकेट में नंबर 2 पे रैंक करने वाली योगेश भोईर फैम टीम मराठा पंजाब के कैप्टन और शाहिद शेख फैम टीम ब्लैक कैप के कैप्टन. ब्लैक कैप ने बहुत बढ़िया मैच जीता था गवली सर आपकी मालूमात के लिए, और अर्ध शतक लगाया था अल्ताफ शेख के भाई शादाब शेख ने सिटी क्रिकेट में. नाना स्पोर्ट्स संघाचा प्रवास जर आपण पाहिला तर पहिल्या सामन्यामध्ये जर आपण पाहिलं महिंद्रा स्पोर्ट्स संघाला शिकस दिल्यानंतर जर आपण पाहिलं तर आत्मविश्वास उंचावलेला पाहायला मिळतोय आणि त्याच स्थितीमध्ये जर आपण पाहिलं तर अशोक याची अप्रतिम गोलंदाजी होताना धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 2 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. अशोक याने अप्रतिम गोलंदाजी इथून मात्र हाताळताना आपल्याला पाहायला मिळाली. आता मात्र जर आपण पाहिलं हे बॅटिंग पॉवर प्ले आपल्याला पाहायला मिळेल आणि त्याचप्रमाणे 30 यार्ड सर्कलच्या बाहेर 3 खेळाडू आपल्याला क्षेत्ररक्षणासाठी मात्र सज्ज होताना जयेश वखारे ऑन द बॉलिंग मार्कवरती सज्ज होतोय. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. यावेळेस मात्र जोरदार प्रहार केलाय चेंडू मात्र ट्रॅव्हल होताना आपल्याला पाहायला मिळेल. एक टप्प्या अखेर चेंडू मात्र
सीमारेषेत लगत अडवला जातोय आणि धावसंख्या दोन धावाने पुढे सरताना चार धावा इथून मात्र फलकावरती लागल्या जात आहेत. बिलकुल रोहन जरार मुल्ला को ऊपर इसलिए भेजा है कि पहला ओवर काफी जिसमें जरार मुल्ला ऊपर आए हैं. पहला ओवर बहुत खराब खेला था जीशान ने और यही कारण है कि अब वो अटैक कर रहे हैं. नेहमीच आपण ऐकत असतो अटॅक इज द बेस्ट फॉर्म इन क्रिकेट आणि त्याच पद्धतीने इथून मात्र दुसऱ्या षटकामध्ये इथून मात्र दोन्ही फलंदाज सुरुवात करत आहेत. दुसरा चेंडू पुन्हा एकदा जोरदार प्रहार. स्वीट व्हॉइस ऐकायला येताना आपण पाहतोय बॅटमधून. चेंडू मात्र ट्रॅव्हल होताना काऊ करण्याच्या क्षेत्रामध्ये दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि चित्त्याची चपळाई पाहायला मिळते दोन्ही फलंदाजा दरम्यान आपण पाहतोय. आणि या दोन धावनी धावफलक मात्र पुढे सरकताना सहा धावा फलकावरती इथून मात्र लागल्या जात आहेत. ज्या पद्धतीने दुसऱ्या षटकामध्ये सुरुवात केलेली आहे फलंदाजांना आपण पाहतोय जरार मुल्ला आणि जिशान अप्रतिम फलंदाजी करतायत. दुसऱ्या षटकामध्ये आक्रमण करतायत. यस आय थिंक लॉट ऑफ डिपेंड ऑन जरार मुल्ला. बहुत अच्छे टच में आपको पता है सीएम कप में रकीब मिर्जा को डबल स्टेप पे आके रात की रोशनी में उन्होंने स्टैंड में सिक्स लगाया था. दरम्यान पुढचा चेंडू यासमध्ये स्विच इट खेळण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र खाली क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होताना आपण पाहतोय आणि चेंडू मात्र सीमारेषा पार होईल आणि चौकार पाहायला मिळतोय पंच फारुक बडीसर यांचा इशारा. बहुत खूबसूरत शॉट स्विच इट केला था कंट्रोल स्विच इट और डॉक्टर गवली सर जुड़ चुके हैं. बल्ले के बीचों बीच लगती है तो फिर गवली सर का मानना है कि स्वीट हिट हो जाती है. ये देखिए स्वीट हिट स्विच इट. तर आक्रमण इथून मात्र दोन्ही फलंदाजांचं आपण पाहतोय. दहा धावा फलकावरती आहेत. नाबाद अशी स्थिती दोन्ही फलंदाजांचा विचार केला तर बिनबाद अशी स्थिती आपण पाहतोय. चांगली फलंदाजी इथून मात्र फलंदाजांना आपण पाहतोय जरार मुल्ला आणि जिशान. यावेळेस मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र जर पाहिलं गती परिवर्तन थोडंसं पाहायला मिळालं आणि निश्चितच चेंडू मात्र निघून जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू गणित धावसंख्या स्थिरावलेली आपल्याला पाहायला मिळेल. दहा धावा फलकावरती आपण पाहतोय. अप्रतिम गोलंदाजी जयेश वखारे याची आपण पाहतोय. ज्या पद्धतीने प्रत्येक चेंडू व्हेरिएशन पद्धतीने हाताळतोय निश्चितच एक अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते. कल के मॅच में मॅन ऑफ द मॅच रहते जयेश वखारे. ट्रम्प कार्ड गेंदबाज आहे सतीश चौधरी फॅम टीम के और उनके पास काफी अनुभव भी है सिटी क्रिकेट का. यावेळेस मात्र ड्राइव्ह केले चेंडूला आणि चेंडू मात्र शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर मध्ये ट्रॅव्हल होताना पण पाहतोय एका धावेसाठी. आणि या एका धावने धावफलक मात्र पुढे सरकताना पण पाहतोय. नेल्सन फिगर मध्ये 11 धावा 11 रन्स ऑन दी बोर्ड. निकल के मारा था शॉर्ट को लेकिन गेंद सीधी कवर्स में गई थी. एक्स्ट्रा कवर में कोई गलती नहीं की थी गणेश पाटिल ने. 11 रन एक विकेट कोई विकेट नहीं लेकिन जो रन चाहिए वो रन बोर्ड पे नज़र नहीं आ रहे. ये नहीं भूलना चाहिए कि 10 नंबर पे इस वक्त रैंक कर रही है तालुका क्रिकेट BC4 फॉर्मेट सिटी क्रिकेट में SK स्पोर्ट. धावसंख्या फलकावरती आपण पाहिले तर 11 धावा फलकावरती आपण पाहतोय आणि दुसऱ्या षटकाचा अखेरचा चेंडू इथून मात्र पाहायला मिळेल. पण विचार केला तर निश्चितच अवंतर चेंडू आतापर्यंत हाताळलेला नाहीये. अप्रतिम गोलंदाजी जोरदार प्रहार. यावेळेस मात्र चेंडू ट्रॅव्हल होताना आपण पाहतोय कव्हर पॉईंटच्या क्षेत्रामध्ये. आणि दरम्यान एकच धाव मिळेल आणि या एका धावने धावफलक मात्र पुढे सरकताना दोन षटका अखेरीस 12 धाव फलकावरती आपण पाहतोय. आणि या दोन षटका अखेरनंतर जर आपण पाहिलं तर 12 धाव फलकावरती आपण पाहतोय. आणि बिनबाद अशी स्थिती एक चांगली सुरुवात आत्तापर्यंत म्हणावी लागेल. आणि निश्चितच नवीन गोलंदाज बॉलिंग मार्कवरती येईल आणि आमच्या समोरच्या क्षमतेत सुद्धा परिवर्तन होताना आपण पाहतोय मजर खान यांना. अगली दो टीमों को टॉस के लिए तैयार रहना है. आज के मैच की रूपरेखा मैं आपको बताता चलूं. मराठा पंजाब और ब्लैक कैप, उसके बाद यूतिका और जानी स्पोर्ट, उसके बाद सबसे बड़ा मुकाबला पायनियर और सोना देवी, उसके बाद वकी स्पोर्ट होस्ट और RD 4440 और आखिर में धनेश और इस मैच की विजेता. बहुत बहुत शुक्रिया रोहन पाटिल. तो दौर की समाप्ति पर हम स्कोर देखें तो अब तक जो बने हैं 12 रन बने. धीमी शुरुआत. देखिए ट्रिपल एस कंट्रोल रूम मेरी आवाज सुन रहे हैं क्योंकि आवाज तो जा रही है सभी इलाके से. अब ये हमें इतला मिल रही है कि पिक्चर टेलीविजन सेट पे नहीं दिख रहा है. मापोली खारबाओ बोरी